सर आज अधिवेशनाचा पाचवा दिवस आहे, अनेक मुद्दे झाले चार दिवस, आज नेमका कुठल्या मुद्द्यावरती चर्चा होईल अशी वाटते तुम्हाला? आज मराठा आरक्षणाच्या दृष्टीनं किंवा बाकीच्यांच्या आरक्षणाच्या दृष्टीनं खूप महत्त्वाचा दिवस आहे. काल मराठा आरक्षणावरती सर्वच सभागृहामध्ये विरोधी पक्ष असेल, सत्ताधारी पक्ष असेल, यांच्याकडून खूप सकारात्मक चर्चा झाली आणि आज सगळ्यांनी मागणी केली आहे की आजची जी रेग्युलर कामकाज चालणार आहे त्याच्यामध्ये मराठा आरक्षणावरती, धनगर आरक्षणावरती, आदिवासी आरक्षणावरती आणि जे भटके विमुक्त बांधव आहेत त्यांच्या आरक्षणावरती चर्चा व्हावी. आणि ती चर्चा खूप सकारात्मक होते आणि याच्यात आम्हाला सगळ्यांना खात्री आहे की मराठा बांधवांना आरक्षण दिलं जाणार आहे, धनगर बांधवांना वेगळं आरक्षण दिलं जाणार आहे, आदिवासी बांधवांच्या आरक्षणाला कुठेही धक्का लागणार नाही आणि भटका विमुक्त जो समाज आहे तर त्यांच्यासाठी पण न्याय दिला जाणार आहे. आणि सर्वतोपरी सगळ्यांना कसं एकमेकाच्या आरक्षणाला धक्का न लावता ही आरक्षणाची सगळी मांडणी होऊन जे न्यायालयीन प्रक्रियेमध्ये टिकणारं आरक्षण या सरकारकडनं दिलं जाईल आणि विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या माध्यमातून देवेंद्रजी फडणवीस हे आरक्षण देतील याची आम्हाला खात्री आहे. आणि त्याबरोबर ह्या भूमिकेशी अजितदादा पवार आणि हे सगळं मंत्रिमंडळ काम करत. धन्यवाद. सर, आपल्या मतदारसंघातले काही प्रश्न असतील ते काही आपण आज मांडण्याचा प्रयत्न करणार का? मतदारसंघातील आणि महाराष्ट्रातील आदिवासींचा मुख्य प्रश्न हाच आहे की आमच्या संविधानिक आरक्षणामध्ये, आदिवासींच्या आरक्षणामध्ये इतर कुणालाही आरक्षण देऊ नका आणि हा आमच्या दृष्टीने खूप ज्वलंत प्रश्न आहे आणि तो आज मी मांडणार आहे. आणि मला खात्री आहे की महाराष्ट्र सरकार धनगरांना वेगळं आरक्षण देईल, आदिवासींच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही आणि ते आरक्षण आदिवासींचं जे आहे ते अबाधित राहण्यासाठी आम्ही सगळे 25 च्या 25 आमदार आमचा आवाज उठवू. धन्यवाद.